माझी फॅमिली म्हणजे आजी आई काशीनाथ दादा आणि माझे वडील श्रीधर पंत. जर्मनी त्यांच्या गावात मंदिरात एक पुजारी हवाय, तर तू जाशील का? काय जात नाही रे दादा जर्मनीला. जाऊ दे रे, त्याला हाऊस नाहीये तिकडे जायची. तशी तुला राजकारणाची. या अंतरा जोशी 3 महिन्यात त्यांची कंपनी त्यांना जर्मनीला पाठवणार आहे. कसला काट पीस रे. मी जाऊ जर्मनीला. ए अरे पंडित, तू काहीतरी बोलू नकोस रे. तुला येत असेल इंग्रजी वगैरे, पण ते तिकडे जर्मन बोलतात. मग मी जर्मन शिकलोय 11वी 12वी कॉलेजमध्ये. मी 5वी पासून इंग्रजी शिकलोय, तरी सुद्धा येतं का मला म्हणजे सरळपणे नीट बोल. एक एक मजा आहे म्हणजे दुसरी भाषा शिकताना आपण आपलीच भाषा परत एकदा शिकत असतो. तुझ्या बुद्धीला आणि मनाला पटतय नाही. स्वप्नांची दुनिया निराळी. अरे पोरगे ना, एकदम काट पीस. कशी दिसते मी? काट पीस. सरी म्हणतो काट पीस, पण मोठे ना आपल्यापेक्षा. तेंडुलकरला पण माहिती त्याचा रेकॉर्ड कोणतरी मॅच करेल. माणूस हा फक्त पैशासाठी काम करत नाही, तर त्या कामामध्ये तो समाधान शोधतो. तसंच या पूजा विधींचही आहे. मी जोवर घरात आहे तोवर प्रत्येक गोष्ट शास्त्राप्रमाणेच होईल. गेल्या 7 पिढ्यात कोणी केलेत का आपल्यात मर्तिकाचे संस्कार? ते आता करायचे. मी तुझा राग समजू शकतो, पण तू ऐक ना माझं. तू माझं ऐक. देव पंथ धर्माची वेगवेगळी नाव आणि कपड्यांचे रंग बदलून तुझ्यासारखे अनेक लुटेरे तरी आजूबाजूला, आणि आम्ही आधी लुटले गेलो. आपण मेलो ना तरी सुद्धा तिकडचं यंग जनरेशन आस्तिक होणार नाहीये. मग आपण आपलं रक्त का आटवायचं? डेव्हिड, तू राजकारणात धर्म का आणलास? बस, धर्माचा जन्मच राजकारणासाठी. देवाला सुद्धा राजश्रय लागतो बाबा. देवळाला पैसे नको आहेत का? सगळ्यांनी दुकानं मांडले, पण विकत कोणी काहीच नाही. मी तिकडे जाऊन काय विकायचं? बरा पंत, द्या मला. अस्थिर मनाला स्थिर करण्याकरता अवतरला हा देव. नास्तिकांचं काय?